चिपळूण चिपळूण संघेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, संयमी नेतृत्व असे आपले माननीय आमदार आता भावी आमदार पंडे होणार आहेत सदानंदजी चव्हाण साहेब यांना सर्वप्रथम मी चिपळूण शहराच्या वतीने आमच्या कुणबी संघटनेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच ह्यावेळेस त्या हॅट्रिक मारणार असा मी विश्वासही व्यक्त करतो. आमच्या या मेळाव्यानिमित्त सर्व माझे कार्यकर्ते ते उपस्थित आहेत. नक्कीच ह्या उपस्थितीनुसार मी सगळ्यांनी दाखवून दिलं आहे की हा विजय आम्ही नक्कीच करून दाखवणार आहोत. आपल्या केंद्रात युतीचं सरकार आहे, राज्यात आहे आणि आताही होणार आहे आणि विविध प्रकारच्या योजना या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. शेवटच्या घटकापर्यंत ह्या योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी आपले सगळेच कार्यकर्ते मी झटून काम करतात. मला वाटतं विशेष करून हे आपलं सरकार आहे ते माझ्या भगिनींवर जास्त भर दिलेलं आहे. माझ्या सगळ्या भगिनींना कसं मोठा येईल, कसं सक्षम करता येईल, कसं स्वतःच्या मनात उभ्या राहील, कशा कर्तृत्ववान होतील यासाठी या सरकारने संपूर्ण महिला सक्षमीकरण हे पहिलं केलेलं आहे. सिव्हिल वर्क होतच जातात परंतु जो वैयक्तिक विकास आहे त्या विकासावर त्यांनी भर दिलेले आहे. भरपूर योजना मला वाटतं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही घरपूर 350 जवळजवळ घरपूर योजना झालेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक घराघरात हा स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत म्हणजे कोणी उघड्यावर शौचालय बसू नये यासाठी म्हणजे स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येकाच्या घरी शौचालय कसं होईल बऱ्याच जाहिराती तुम्ही बघितलेल्या असाल आणि मागच्या नगरसेविका असताना मी खरं शौचालयासाठी मी उपोषणाला बसलो होते हे तुम्हाला खरं काहीतरी वेगळं वाटेल पण माझ्या भगिनींची इज्जत होती. आणि फार मोठा प्रश्न पण नगराध्यक्ष खरा तो प्रश्न मी सोडवला फार कॉम्प्लिकेटेड होता आणि म्हणूनच सांगते की माझ्या बहिणींसाठी हे सरकार छान काम करत आहे. आज आमदार साहेब खूप संयमी आहेत, अनेक संकटं त्यांच्यावर येऊन गेली पण त्या संकटाला सामोरं कसं जायचं ते सदानंद चव्हाणांकडून शिकावं असं त्यांचं नेतृत्व नक्कीच विजय आहे. काय काळजी करू नका. मला वाटतं काही लोकांमध्ये नगराध्यक्ष काम करतील की नाही प्रताप असं काहीतरी बोललं जात आहे पण मी तर नक्कीच ओरडून सांगेन की मागच्या लोकसभेला तेही आले होते, आता विधानसभेच्या वेळेस पण ते माझ्या घरी आले होते पण त्यावेळेसच मी माझ्या मुलाच्या समोरच अगदी सांगितलं की साहेब मी तुमचं नक्की काम करणार कारण तुम्ही माझे आदर्श आहात. पहिल्यापर्यंत त्यामुळे कुठलीही शंका माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेऊ नये असं मी तुम्हाला सूर्यकर्ते आपण आम्हाला उद्योग
मंत्री सन्मान्य सुभाष देसाई साहेबांचं जे आगमन झालंय त्याचप्रमाणे शिवसेना सचिव आपले लाडके खासदार सन्मान्य विनायक राऊत साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. आपल्या भागाचे आमदार सन्मान्य भास्कर जाधव साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी सन्मान्य देसाई साहेबांच्या हस्ते छत्रपतींना पुष्पहार करण्यात आलेला आहे. सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमेस राऊत साहेब पुष्पहार घालतील. त्याचप्रमाणे महासाहेबांच्या प्रतिमेस आपल्या नगराध्यक्ष सुरगताई घेराडे पुष्पहार घालतील. आणि सन्माननीय भास्कर सिंग जाधव हे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालतील. त्याचप्रमाणे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार सदानंद चव्हाण हे पुष्पहार घालतील. धन्यवाद. महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण साहेब यांच्या कार्यकर्ते वयाच्या निमित्तानं उपस्थित सर्व नेतेगणमध्ये आपल्या समोर उभे राहिले. मी आपला 2 मिनिटे वेळ केला. माझे मित्र प्रतापराव सुजयांनी सांगितलं की हेडिंग करण्यासंदर्भात आता हा कार्यक्रम करावा आणि त्यावर सचिन कदमनी सांगितलं की एकदा हेडिंग चुकले आणि परत ते हेडिंग करण्याची वेळ आपल्याला आणलंय आणि ते आपल्या जुन्या दरम्यान सर्व सहकार्यांच्या उपस्थित आणले हे तितकंच कारण. आणि म्हणून माझी कार्यकर्ता विनंती गावात असू द्या, कार्यकर्ता मोहल्ल्यात असू द्या, कार्यकर्ता वस्ती वस्तूंत असू द्या, प्रत्येकाने आता गेल्यापासून आपली मतदार यादी बघायला हवा आणि मतदार यादी आता करून त्या मतदार याद्यांनी जे काही मतदार आहे आणि त्या मतदार आपल्या असणारे मतदार यांचे मतदार आणि आपल्याला असणारे कार्यकर्ते त्यांची एक चांगल्या प्रकारची लिस्ट तयार करा आणि प्रत्येकाने ते काम आपलं वाटवाटून घ्या आणि प्रत्येकाला एवढी जबाबदार घ्या की पुन्हा दिलेले 25 ते 20 मतदार आहेत हे मतदार मतदान करून येईपर्यंत त्याची जबाबदारी सर्वस्व जबाबदारी चुकी नाही. एवढं मात्र प्रत्येकाने केलं तर ही निवडणूक किंवा हॅपी करायला आपला वेळ लागेल असं आपला अर्थ येईल असं मला वाटत आहे. आणि म्हणून जे कोणतेही काम असू द्या मग तो कार्यकर्ता असू द्या पदाधिकारी असू द्या त्याने दिलेली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी योग्य नाही नाही प्रामाणिकपणे जर पार पाडली तर या मतदारसंघाची हॅपी व्हायला वेळ लागणार नाही. कारण या मतदारसंघाला शिवसेनेचा इतिहास आहे तो इतिहास माहिती मतदान सर्वांच्या संघाने घडवल्या. मी पुन्हा सदान चव्हाण आमदार वासुदेव जाधव यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. म्हणून या मतदारसंघातून परत एकदा निवडणूक आपण तिसऱ्यांदा लढतो. 2 वेळेस आमच्या दोन्ही केली.
शहरी विकासाच्या मूलभूत सुविधांची कामं या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला खात्री आहे या विकासाच्या आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या मला असं कोणत्या पद्धतीमध्ये संपर्क जनसंपर्क असो तुमच्या कुटुंबाच्या कुठल्या कुठे असं कमी पडलो नाही आणि म्हणून आपला सर्वांचा आशीर्वाद मला काही निवडणुकीमध्ये जो उत्साह आहे तो प्रचंड उत्साह आहे तर आपल्या मित्र आपलं वर्णन करा प्रचंड गर्दी अशी उचल होती आम्हाला त्या अपेक्षा होती तिथून तुम्हाला पूर्ण भरून गेलं होतं आणि त्या ठिकाणी तुमचा उत्साह तुमचं बरीच माणसं आपल्या एखाद्या कार्यक्रमाला येतात परंतु त्यांच्यातला उत्साह जो असतो तो तुमच्या त्यांच्या नजरेतून आपल्याला समजतो की तो आपल्याला खऱ्या अर्थानं काढण्यासाठी येणार आहे नुसतं आपल्या धक्क्याला येणार आहे आपल्याला दिसून आला आणि फार मोठं काही या मतदार संघातून जनतेचा आपल्याला लाभ आला आणि म्हणून मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये पुरेशे एकदा या मतदारसंघाची नेतृत्व करण्याची संधी आपल्याकडून या जनतेतून मोठ्या मतदारांच्या 1,25,000 मतदार घेऊन 50,000 जास्त मतदार द्यायच्या निवडून दिल्याचं हा विश्वास मला माझ्या कार्यकर्त्यांना सर्वांना मला गेल्या 3-4 महिन्यामध्ये फार मोठ्या राजकीय खेळाप्रती तर करत असतो पण फार मोठ्या प्रमाणे मला त्यांच्या संवेदन मिळणार फार मोठी बदनामी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सहभाग काय झालं तर सर्वांचा विषय प्रशिक्षण द्यावं
अशी विनंती करतो. 21 तारखेचं मतदान झाल्यानंतर 24 तारखेला जो निकाल होईल ती भव्य दिव्य निवडणूक परवा फॉर्म भरायला आलेल्या संख्येच्या दुप्पटीनं या चिपळूणमध्ये एक मोठी भव्य मिरवणूक भव्य दिवाळी साजरी होईल अशा पद्धतीच्या अपेक्षा शुभेच्छा तुमच्याकडे देतो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येनं होत असलेल्या बांधवांना बहिणी आणि पत्रकार मित्रांनो 21 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीकरता शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपले विद्यमान आमदार सदानंदराव चव्हाण हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. आपला सर्वांना माहीत असते मी पुन्हा एकदा सांगतो की त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. 21 तारखेला आपण सर्वांनी त्यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबवतो त्याला हजारोच्या संख्येने विजयी करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता मानवांना भगिनीनो खरं तर आपल्याला एक अतिशय उत्तम प्रकारचा आणि नियोजन अनुभव संबंध मार्गदर्शक देसाई सरांचं मिळणार आहे. परवाच्या दिवशी शिवकृत्तावर त्यांचं भाषण मी ऐकलं आणि आता 2 दिवसात पुन्हा एकदा त्यांच्या बाजूला बसून मला बरेच वर्षानंतर भाषण ऐकायला येऊ आलेला आहे आणि म्हणून त्यांच्या आणि तुमच्यामध्ये फार मी या ठिकाणी आठवा उभं होऊ इच्छित आहे. आपण देसाई साहेबांना किती ओळखतो मला माहित परंतु मी पूर्वीपासून पाहिलेलं आहे पक्षाची शिबिर आयोजित करून पक्षामध्ये उत्कृष्ट वक्ते घडवून त्याला संसदीय कार्यप्रणालीचं आणि कामकाजाची माहिती देण्याचं काम करणं संघटनात्मक विचार संघटनात्मक बांधणी आणि फक्त शिवसेना प्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख हा नियोजनबद्ध विचार रुजवण्याचं काम देसाई साहेबांनी अनेक वेळा केलेलं आहे मी माझ्या जवळून पाहिलेलं आहे. आपण सर्वांनी देसाई साहेबांचा एक पैलू कदाचित पाहिला असेल की ते आपल्याला शांत वाटतात फार वेळ त्यांची घेणार नाही त्यांना आवडत नाही त्याच्याबद्दल खूप चांगलं बोलण्याची जुनी सवय होती पटकन जर आपण राबवता बोलत राहतो परंतु मी माझा अनुभव सांगतो 12 ऑक्टोबर 1988 ला मी चिपळूण तालुक्यातला शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो. राजू ठाकूर वगैरे या ठिकाणी बसले शशी चाळकेत आहेत रामदास राणेत आहेत आणि त्यावेळेला रोज सकाळ संध्याकाळ हाणामारी असेल आणि तशाच पद्धतीने हे काम आमच्यामध्ये खूप मोठी प्रचंड मारामार झाली आणि 12 ऑक्टोबरला तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चिपळूण आणि रत्नागिरी या दौऱ्यावर होते. जवळजवळ 40-50 आरोग्य अधिलोक हे जवळजवळ 15-20 दिवस पोलिसांना गुंगारा देत होतो सातत्य होतो आणि त्यावेळेला नाशिकचे रमेश पाटील नावाचे एक अतिशय कर्तव्य रागी धडाकेबाज दॅशिंग इथं पोलीस स्टेशनला त्यावेळेला सब इन्स्पेक्टर रिपोर्ट होती आणि सब इन्स्पेक्टर त्यावेळेला पोलीस स्टेशन मध्ये एक इन्स्पेक्टर रमेश पाटील नावाचे होते आणि त्यांनी रात्री अचानकपणे माझ्या घराला पोलिसांकडे दराडा घातला आणि माझी परवानगी नसताना ते माझ्या घरामध्ये घुसले. माझ्याकडे तळघर आहे आणि त्या तळघरात सारखे जायचा प्रयत्न करत होता आणि माझी पंचायत अशी झाली की त्याच तळघरामध्ये सगळे कामकाजातील लोक झोपलेले होते आणि मी काय त्याला तळघरामध्ये जाऊ द्यायला काय त्यांनी तर पुन्हा फौजपणा घेऊन आले होते झडापट झाली तुला पण मी काय त्याला तळघरामध्ये जाऊ दिलं नाही आणि त्याच वेळेला देसाई साहेब सकाळी चिपळूणला आले होते दौऱ्यावर त्यांच्याबरोबर मिलाची निवडणूक तर होती आता कुठे असं तुला माहित नाही कारण माझे त्यांच्यापर्यंत भेट नाही आणि देसाई साहेबांना असं कळलं
ती रात्री पोलीस भास्कर अपांच्या घरी घुसले आणि भास्कर अपांच्या घरी असलेले जे काही तत्कालीन आरोपी होते त्यांना अटक करण्याकरता खूप मोठी छटापट झाली. परंतु त्याला काय भास्कर अपांनी अटक करून दिली नाही. देसाई साहेबांनी त्या आले मला बोलवलं आणि मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. बिलाजी देऊरकर देसाई साहेब मी आणि मग बाकी त्यांना शिवसेने म्हणजे मुंग्यासारखे जमायचे आणि ओरडा ओरडातून वादावादी झाली. देसाई साहेबांनी सांगितलं की हा आमचा शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे. मी इन्स्पेक्टर असला शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला सुद्धा हात मारण्याची हिंमत होत नाही तर तुम्ही माझ्या तुमची हिंमत असेल तर हा माझा तालुका प्रमुख मी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलोय. त्याला अरेस्ट करून दाखवा. तुम्ही फक्त त्याला अरेस्ट करायला पुढे या. तुमचा जर पट्टा उतरून मी मुंबईत गेलो नाही तर माझं नाव सुभाष देसाई नाही. मी कर्ज काढून लोकांची सेवा करतो. मी कर्ज काढून पक्ष चालवतो.
कालच्या निवडणुकीमध्ये यांनी दिलेलं गव्हर्नर पत्र वाचलं, कर्ज काढून ते जनतेचा विकास करताय, कर्ज काढून ते विकास पूर्ण झाले, कर्ज काढून ते जल पूर्ण झाले, कर्ज कितक्याच्या अंगावर आहे बघितलं तिने वाचलं की नाही, त्यांच्या गव्हर्नर पत्रामध्ये निवडणुकीचे गव्हर्नर पत्र द्यावं लागतं, 15,62,147 रुपये किती एवढा मोठा विकास पुरुष विकास किती रुपयात करतो, 15 लाख रुपये विकास होतो, 15 लाख रुपयामध्ये विकास होतो का, 15 लाख रुपयामध्ये पक्ष चालतो का, 15 लाख रुपयामध्ये या ठिकाणी निवडणूक माणूस लढतो का, कायदेशीर दृष्ट्या पण 28 लाखाची खर्चाची मागेल आहे, महापौर नियमा विकास केला तो कर्ज काढून केला असं सांगणारे तुमच्या समोर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ते 15 लाख रुपये कर्जामध्ये जर एवढा विकास करत असतील तर मग आम्ही नेमकं तुम्हाला मी या काही करायची गरजच काय, म्हणून हे सगळं ठोक आहे, हे सगळं ठोक आहे, हे सगळं ढोक तुम्हाला उघडं पाडा वाच लागेल आणि लोकांच्या मध्ये आज हे सगळं ठोक आहे, हे काय नाही लोक जे आहे नदीच्या किनारी बसलेला पांढरा बगळा असतो त्याला काय चिंतन चिंतन करायचं नसतं, त्याचं लक्ष त्या नदीच्या माशावर असतं, तसे हे मतदार मासे माझ्या टप्प्यात कधी येत आहे त्याच्या टप्प्यात बसलेले हे बघडे आहेत, या लोकांच्या विकासाशी काही घेणं घेणं एकदा निवडणूक झाली की खरी गोष्ट आहे ती परंपरा आहे, आणि म्हणून आपल्या सर्वांना केवळ सभापती चव्हाण हे उमेदवार नाही तर शेवटी उद्धवजींनी सांगितलेलं आहे आपल्याला की मी भगवा जो दिला तो भास्कर करा असं त्यांना सगळे जाऊन असतील ही केवळ प्रतीक आहे, हे केवळ त्या ठिकाणी प्रतिमती म्हणून प्रतिनिधी म्हणून आहे, खऱ्या अर्थाने तो महाराष्ट्राच्या विधानसभेवर भपाट्यात फरकायचा असेल तर सवाना जवळ तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणावं लागेल, सदानंद चव्हाणांच्या स्वभावामध्ये कोणाला दुखवायचं नसेल तर ते ठीक आहे, याचा अर्थ काय ते रिटायर स्वभाव असतो त्याबद्दल काय मला तक्रार करायची कारण नाही, पण आता शेवटच्या 8-9 दिवस काही बघू नका, तुम्ही आला आणि आता जो आनंद आहे आता
ठिकाणी निवडून येणार यामध्ये कोणतीही शंका नाही. अर्थात देसाई साहेबांना मी सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दीपक पटवर्धन अत्यंत सुसंस्कृत अभ्यासू आणि सहकार क्षेत्रातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. त्यांनी ज्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप रिपाई ह्या महायुतीची घडीची बसवलेली आहे आणि त्यामुळे ह्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाचच्या पाचही आमदार शिवसेना भाजप महायुतीचेच येणार. पण आल्यानंतर शिवसेनेचे जरी आमदार असले तरी सुद्धा भविष्यातलं संपूर्ण कामकाज शिवसेना भाजप रिपाई महायुतीला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही करणार नाही हा शब्द मी आणि आमदार महोदयांनी आमच्या जिल्हाध्यक्षांना पटवर्धन साहेबांना दिलेला आहे. आता तसं काय भास्करराव तुमच्याकडे काय राहिलेलं नाही, इकडचं आमच्या इकडचं एक लोरबुड तुमच्याकडे कडबड करायला गेलं आणि सदानंद चव्हाणांच्या समोर नेहमीच ज्याला पडायची सवय असते की बघा निवडणुकीमध्ये पण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं मानणारे जे असतात ते उभे राहिलेले. तीन मिन तीन ह्या वेळेला पण आपटायचं नाही आपटलं तर त्यांचा दरवाजा खुला असणार कुठला दरवाजा. म्हणून भास्करावांनी सांगितलं सदा आता युद्धामध्ये उतरल्यानंतर सोय वेगवेगळे चालणार नाही माझे पण सोय आहे पण मला माझा हवा झेंडा प्रिय खेळा आहे सोयापेक्षा. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्वतःला अगदी स्वच्छ चारित्र्याचा याचा त्याचा एक जिवंत पुतळा म्हणजे याला समजलं तो स्वतः ओळख करून देतात ना तेच सांगतो आपल्याला मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे मालवणी भाषेत कळतं ना काय करणार का जेवढा कळता त्यांनी होय म्हणा नाही कळत त्यांनी नक्की म्हणा म्हणजे ऐशींच्या जेव्हा माझी उदार आणि सासऱ्यांच्या जेव्हा जावळ सुरेला तस त्यांचं आहे. वडील मोठी माणूस प्रश्न नाही आई सुद्धा तेवढी पण सगळेच आई बापांच्या पोटी सगळेच सुपुत्र जन्मतात असं नाहीये. स्वतःची टिमकी वाजवायची आणि सदानंद चव्हाणांसारख्या सच्ची वृत्तीच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याशी मुकाबला करत असताना त्यांची निंदा नारस्ती करत असताना तुमच्या बुडाखाली शिखर बँकेच्या माध्यमातून निर्माण केलेला भ्रष्टाचार तुमची जागा तुरुंगातच आहे या जनसामान्यामध्ये नाही हे आम्हाला सांगावंच लागेल हे सांगावंच लागेल. आता राहिली कोण राष्ट्रवादीमध्ये आता शिल्लक होते ते आता आले ना अजिबात नाही या दोन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आता शिल्लकच राहिलेले नाही आणि जी काय शिल्लक असते अजित पवार साहेब लवकरच त्यांना तुरुंगात बोलवून येणार आहेत शेजारी निकम सर येणार आहेत त्यांच्याकडे आमंत्रण आलेलं आहे तुरुंगात किती झाकून ठेवलं तर ते कोंबडा हरवायचं तो हरवणारच की नाही. त्यामुळे अरे ज्या शिखर बँकेमध्ये गोर गरिबांच्या पैशाची लूट ज्यांनी ज्यांनी केलेली आहे सामान्य उद्योजकांना ज्यांनी त्रास दिलेला आहे घरावर जप्ती आणून स्वतःच्या भ्रष्टाचारातून बंगले उभे केलेले आहे त्या शिखर बँकेच्या संचालकांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे आणि महाराष्ट्र सरकारने ते आरोप दाखल केलेले आहेत काही दिवसाचे पाहुणे आहेत त्यामुळे मतांच्या दृष्टीने विचार करण्याची गरज नाही अजिबात गरज नाहीये. ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्याचा अधिकार सदानंद चव्हाणांना आहे आणि गुहागर मतदारसंघ मतदारसंघामध्ये निवडून येण्याचा अधिकार भास्कर शेटनाथ आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांना तुमच्या वतीने आम्ही सर्वांनी शब्द दिलेला आहे देसाई साहेबांना सुद्धा शब्द दिलेला आहे. या वेळेला संपूर्ण रत्नागिरीच नव्हे तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये असलेले आठच्या आठ आमदार आपल्या हव्या झेंडाचे आमदार म्हणून ते निवडून येणार आहेत आणि शिवसेना भाजप महायुतीचा हा भगवा झेंडा अखंडपणे फडकत ठेवण्याचं काम या रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंडळी करणार आहेत. कोणी भविष्यामध्ये 25 वर्ष या महायुतीच्या समोर लढण्याचे धाडस कोणी करू नये
करतात कमाडे सदैवाने भास्करराव जाधव आणि मी विधानसभेमध्ये एकत्र बसायचो अगदी सख्य शेजारी संसदीय कामकाजातला अत्यंत क्रीडा झाला होता जाणकार जे दत्ता स्वर्गीय दत्ताजी नरवडे त्यांचा आवर्जून उल्लेख करायचे असं भास्करावांच हे नेतृत्व आज पुनश एकदा शिवसेनेच्या पर्यावरणामध्ये आल्यानंतर सचिन कदम मी त्यांचा गौरवाने उल्लेख करणार अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये सचिन कदमांनी गुहागरचं आपलं घर शिवसेनेचा परिवार सांभाळण्याचं त्याने काम केलं पण ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की भास्करराव आपले आहेत आणि होय भास्करावांना सुद्धा मी कधी पर्क मानलेलं नाही हाताची पाची बोट लहान मोठी असतात आज पुनश्चा ही वज्रमूळ आणि हाताची पाची बोट एकत्र करण्याची गरज आहे सचिन कदम यांनी सुद्धा आणि गुहागरच्या सर्व शिवसैनिकांनी भास्करराव हृदयापासून आणि अगदी मनस्वी कोणतीही किंतू परंतु न ठेवता तुमचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा निर्धार केलेला आहे भास्करराव राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना जेवढा मताधिक्याने तुम्ही आला नसाल त्याच्या 5 पटीने अधिक मताधिक्य तुम्हाला मिळून तुमच्या तुमचा विजय होणारच आहे त्या शिवसेनेला लाभलेला हा हिरा आहे सदानंद चव्हाण काय भास्कर काय उदय सावंत काय या पुढे आमचे राजन साळवी ते योगेश कदम ही सोन्यासाठी माणसं उद्धवजींनी हेरली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अखंडपणे त्यांना आशीर्वाद त्यांनी सहकार्य ह्या मंडळींना करत होते आज आम्हाला अभिमान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष लागली हा अखंड हिंदुस्थान निर्माण करायला 75 वर्ष त्याच्यापूर्वी काय पंतप्रधान झालेले त्याच्यापूर्वी काय इतर केंद्रामध्ये मंत्री झालेले पण नाही फक्त कुटुंबाचा विचार करायचा मतांकडे लक्ष ठेवायचं आणि मतांची बँक सांभाळण्यासाठी देशाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील अशा मनोवृत्तीने पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काम केलंय देशाचं देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा पण होय ज्या वेळेला भारत बांधलेले नरेंद्र मोदी सारखा एक सामान्यतः सामान्य कार्यकर्ता आपल्या प्रमुख बनवला त्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची 20 वर्षापासूनची असलेली इच्छा जिवंतपणे पूर्ण झाली नाही पण माननीय नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर अखंड हिंदुस्थानला रद्द केलं शिवसेनेने विजयोत्सव साजरा केला आणि होय बाळासाहेब सुद्धा ज्या ठिकाणी होते तिथून बाळासाहेबांनी पुष्पवृष्टी केली नरेंद्र मोदींवर आणि सांगितलं पुढची 25 वर्ष नरेंद्रभाई तुम्ही पंतप्रधान असणार पंतप्रधान असावा तर तो असा पक्ष प्रमुख असावा तर उद्धवजी ठाकरे सरकार आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमचे सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री आज उद्योग खात्याची धुरा सांभाळत असताना संपूर्ण कोकण असेल महाराष्ट्र असेल देश असेल या संपूर्ण देशामध्ये सुद्धा शिवसेनेचा हा वाढणारा विस्तार पसारा उद्धवजी बरोबर खंबीरपणे हाताळण्याचा सांभाळण्याचा काम माझ्या पद्धतीने सुभाष देसाई साहेब करतात आम्हाला अभिमान वाटतो राग नाही रोग नाही कुठे तोडून बोलणं नाही कार्यकर्त्याला सांभाळून घेणं समजून घेणं आणि केलेल्या कार्याची प्रशंसा करणं एवढा उदार मताचा आणि विशाल हृदयाचे असणारे आपले नेते सुभाष देसाई साहेब आज या पहिल्या विजयाचा खऱ्या अर्थाने तुमच्या विजयाची ही पहिली सभा आहे भास्करराव सदा आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला वाटचाल जी करायची आहे ती प्रताप शिंदे आता आणखी कोण कोण शिल्लक राहिले असतील थोडे बहुत कोण शिल्लक जास्त नाहीये पण तरी सुद्धा ह्या परिवारामध्ये घेऊन यायचं अजिबात सोडायचं नाही आणि म्हणून येत्या एकदा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्षणाच्या नावाखाली सहकाराच्या नावाखाली समाज म्हणजे जलपुरुषाच्या नावाखाली ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा पैसा कमवलेला आहे कॉलेज काढलं समजू शकतो शिक्षक किती आहे जिल्ह्यातले मतदारसंघातले नाही तर आम्ही सांगू शिक्षण सांगू शकतो
पश्चिम महाराष्ट्रातून भरती करायची आणि नोकरी लावण्यासाठी किती मोजायचे हे आता सांगायला सुरुवात झालंय लोकांनी. आमच्या चिपळूणमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्या सौभाग्यवती त्या सावडाच्या कॉलेजमध्ये काम करतात, त्यांनी इच्छा व्यक्त केली व पवित्र कार्य आहे भव्य जनतेला मदत करणं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचा जय जयकार करणे यासारखं दुसरं पवित्र कार्य असू शकत नाही. वॉर्निंग दिली, याद राखा, जर भास्कर जाधव सदानंद चव्हाण यांचा प्रचार केला तर नोकरीवरून काढून टाकतो. हे कुठले जातात की काय सर्व्हिस कंडिशन आहेत की नाही, एमएपी ऍक्ट आहे की नाही, एसएस कोड आहे की नाही. एक जात शाळेमध्ये असताना आपले विद्या दान करायचं पण त्या हायस्कूल आणि शाळेच्या बाहेर गेल्यानंतर एकाही कर्मचाऱ्यावर सूडबुद्धीने वागून जर या समोरच्या उमेदवाराने जर केली आम्ही सुद्धा कच्चे नाही बाबा, आम्ही सुद्धा मागच्या 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, आम्हाला सुद्धा माहिती आहे शिक्षणाचा कायदा काय असतो. आणि म्हणून वाममार्गाने कमवलेला पैसा जर तुमच्या आजूबाजूला कुठे आला तुमच्याकडे येणार नाही, पण शेजारी आला बाजारी आला नातेवाईकाकडे आला तर त्याला सांगा हा पचणारा नाही, अजिबात पचणारा नाही, हाय हाय तिकडे लोकांचे आणि दुसऱ्याच्या कमाईवर किमची मिळवणारा माणूस हा आपला होऊ शकत नाही. सदानंद चव्हाण आपलं काय व का त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, कारण सदानंद चव्हाणांच्या शेगडामध्ये किंवा त्याच्या विचारामध्ये पुढारी पण फिरलंच नाही. भास्करराव शेगडाप्रमाणे आहेत, आवाजही तेवढा पहाडी, त्यामुळे उद्धव साहेब म्हणाले मला की भास्करराव घेतल्यानंतर आपल्याला भविष्यातला एक आणखी वक्ता मिळणार. भास्करराव उद्धव साहेबांचे शब्द आहे त्याच्या, त्यामुळे तुमच्याकडून सुद्धा भास्करराव शिवसैनिकांच्या खूप अपेक्षा आहे, शिवसेनेची अपेक्षा आहे आणि बिंदास आम्हाला कोणतीही शंका नाही. हातात हात घालून तुम्ही दोघे बंधू आमदार म्हणून काम कराल. फक्त पाच या जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने सदानंद चव्हाणांच्या माध्यमातून विकास निधी आलेला आहे, भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उद्धव साहेबांचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्रजी फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून देसाई साहेब ज्यावेळेला येतात त्यावेळेला आपण विकास करायला पाहिजे. असलेली सगळी गाव खेड्यातली कामं ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या संदर्भात शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे अंतर्भूत केलेलं आहे ते देसाई साहेब सांगतील. तुमचे आमचे ग्रामदैवत आहे, ग्रामदैवत किती श्रद्धापूर्वक आपण त्या ग्रामदैवतांना जपलंय, त्याची पूजा अर्चा करतो, त्या संदर्भात शिवसेना पक्षाने आपल्या वचननाम्यामध्ये काय घेतलंय ते सांगतील देसाई साहेब. ही सर्वसामान्य गोरगरीब जनता विजयचा चटका त्यांना नेहमी लागतो बिलाच्या माध्यमातून, त्या अनुषंगाने नेमकं काय घेतलंय हे देसाई साहेब सांगतील. अशा पद्धतीने शिवसेना आणि भाजपाची युती ही सम्राटांची युती नव्हती, भ्रष्टाचाराची युती नव्हती, तर या महाराष्ट्राच्या भूमीला सुजलाम सुफलाम करणाऱ्या निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा कुटुंब आहे आणि कुटुंब सदैव स्थिर आहो आणि त्या कुटुंबाचे हे दोन सदस्य आमदार प्रचंड मताने निवडून देण्यासाठी धनुष्यबाणाचा तुम्ही सर्वांनी स्वीकार करा अशी विनंती करतो. देसाई साहेबांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद, जय जय महाराष्ट्र. आणि यानंतर मी विनंती करतो शिवसेना नेते आदरणीय सुभाष देसाई साहेब. राजकीय हवा आता कशी वाटते,
म्हटलं एकच सांगेन की या जिल्ह्यातल्या पाचही जागा शिवसेनेच्या निवडून येणार, एवढी ही हवा शिवसेनेसाठी अनुकूल वाटते. वारं सुटलंय, पाला पाचोळा उडून गेले, उरला सुटला पण उडून जाईल, आणि हे आपले या जिल्ह्यातले पाचही गेम आपली युती मजबूत करण्यासाठी विधानसभेमध्ये जाते याकरता कोणाच्या मनामध्ये शंका असेल असं वाटत नाही. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी होतो आणि तिथेही पाहिलं जनतेचं एक मोठा उत्साह दिसतोय आणि अगदी कणकवली विधानसभा मतदारसंघात सुद्धा यावेळेला प्रथमच जनता मोठ्या छाती ठोकपणे शिवसेना जिंदाबाद असं बोलताना दिसते. तेव्हा इकडच्या तीन जागा आणि ह्या पाच असे कळ कोकणातले आठही आमदार हे शिवसेनेचे वाद विधानभवनामध्ये आता टर्चा करायला जातील. शेवटी हे यश कशाला पाहिजे? हे यश महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला काम करून दाखवायचंय ती एक सुवर्ण संधी आली, कारण यावेळेला उद्धव साहेब आणि अमित शाह यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्याच्यामध्ये सत्तेमध्ये समान वाटा हे तत्व आहे आणि त्यानुसार पुढच्या राजवटीमध्ये शिवसेना आपला वचननामा पूर्ण करून दाखवेल. हा वचननामा सुद्धा उद्धव साहेबांनी अतिशय विचारपूर्वक तयार केलेला आहे आणि ती कलम त्यांनी स्वतःच शिवतीर्थावर एकामागून एक सांगितली आणि जनतेच्या लक्षात येऊ लागलं की लोकांना जे काही पाहिजे अपेक्षित आहे ते कार्य आता महाराष्ट्रामध्ये घडेल. राऊत साहेबांनी सांगितली ती खरी गोष्ट आहे की कोणत्या गोष्टी शिवसेना घेऊन पाहते, एक तर 10 रुपयामध्ये भोजन थाळी ही एक घोषणा केली आणि त्याच्याबद्दल काही टीका पण झाली, काही लोकांनी शंका प्रश्न उपस्थित केले, काही जणांचा जन्मत प्रश्न विचारण्यासाठी असतो. अरे ज्या वेळेला 10 रुपयात भोजन थाळी ही दक्षिणेमध्ये योजना आली, जय ललितांनी आणली त्यावेळी कोणी प्रश्न नाही विचारले, आंध्रमध्ये आणली तेव्हा प्रश्न नाही विचारले, अम्मा थाली म्हणून त्याचं कौतुक झालं. महाराष्ट्रामध्ये कोणीही उपाशी झोपू नये, अर्धकोटी राहू नये म्हणून सरकारने अनुदान देऊन 10 रुपयामध्ये चौरस भोजन दिलं, तर त्यामध्ये कोणती मोठी अडचण आहे? तर ही योजना शिवसेना अंमलात आणणार म्हणजे आणणार 25 वर्षापूर्वी 1 रुपया झुणका भाकर ही घोषणा होती. आज 25 वर्षानंतर फक्त झुणका भाकर वर थांबून चालणार नाही, चौरस आहार दिला पाहिजे आणि म्हणून ही भोजन थाळीची कल्पना उद्धव साहेबांनी मांडली आहे. आम्ही सगळ्या अर्थतज्ञांना नियोजन विभागातल्या अधिकाऱ्यांना विचारून त्यांचा अभिप्राय घेऊन नंतर योजना सादर केली आहे, त्यामुळे ती यशस्वी होईल याच्याबद्दल कोणी शंका घेऊ नये. दुसरी योजना आहे ती म्हणजे विजेमध्ये सवलत, 30% वीज बिलामध्ये सवलत देण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. वचननामा आता उद्या बाहेर येईल आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं अलीकडे की वीज आता मुबलक बनायला लागली, सगळ्यांना पुरेल एवढी वीज आहे, काही वेळा थकफूक होतं विसरून द्या, पण वीज मुबलक असेल तरी ती परवडते का हा खरा प्रश्न आहे. वीज परवडणारी सुद्धा असली पाहिजे पण ती परवडत नाही म्हणून अनेक लोकांचं महिन्याचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं बिल थकलं की महावितरणवाले येऊन ते वीज कापतात. अनेक कुटुंब त्यामुळे अंधारात राहतात, मुलांना त्या घरात अभ्यास करता येत नाही, कुठलेही काम होऊ शकत नाही. मग अशा वेळेला ह्यांची गरज ओळखून हे जे वीज बिल ज्यादा येते बाजूपेक्षा जास्त येते ते खाली आणलं पाहिजे म्हणून शिवसेनेच्या घोषणापत्रामध्ये म्हटलेलं आहे की जे खालच्या वर्गातले सगळे ग्राहक आहेत कमी वीज वापरतात आणि तरी सुद्धा त्यांना ती परवडत नाही त्या सगळ्या ग्राहकांना, हा ग्राहक वर्ग मोठा आहे 300 युनिटपर्यंत वीज वापरणारा, त्यांच्या वीज दरामध्ये वीज बिलामध्ये 30% कमतरता करायची ही घोषणा.
केलेली आहे. आणि ही एक केलेल्या उद्धव साहेबांनी वन रुपी क्लिनिक. आजकाल असं आहे की मी नाही आजार होता तक्रारी घेऊन डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर म्हणतो काय होतंय, ताप येतोय, खोकला येतो, बरेच दिवस झाले खोकला जात नाही, मग डॉक्टर लिहून देतात एक चिठ्ठी, रक्त तपासून घ्या, कोणाला मलेरिया असेल, कोणाला डेंग्यू असेल, कसल्या आपला आजार आहे याची खात्री करायला, डायबिटीस आहे का, आणखी काय आहे, हिमोग्लोबिन कमी आहे का, हे सगळं तपासायला तपासण्या कराव्या लागतात, चाचण्या. ह्याचा खर्च जास्त येतो आणि अनेक रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबातले लोक चला आज नको उद्या करू, उद्या नको नंतर करू, आज परवडत नाही, पगार झाल्यावर करू असं म्हणता म्हणता त्या तपासण्या राहून जातात. आजार अंगावरच काढला जातो, तो बळावतो आणि रुग्ण मग अचानक मृत्यूच्या गाडीत सापडतो. ही मदत केली पाहिजे. केवळ दवाखाने सरकारी चालू झाले म्हणजे सगळं काही झालं नाही. त्या दवाखान्यात डॉक्टर पाहिजे, नर्स पाहिजे, औषधं पाहिजे, पण त्याचबरोबर तपासणीची सोय झाली पाहिजे. आणि म्हणून ही जी शिवसेनेची योजना आहे की ह्या सगळ्या तपासण्या जवळजवळ विनामूल्य पण फुकट मी घेतलंय आणि फुकट दिलंय असं वाटू नये म्हणून केवळ 1 रुपया नाम मात्र दिली. त्या ठिकाणी रक्ताचं सॅम्पल दिल्याबरोबर 14 प्रकारच्या चाचण्यांचा रिपोर्ट थोड्या वेळात त्या ठिकाणी येऊ शकतो आणि तो रिपोर्ट डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टर त्याच्यावर उपाययोजना करतील. ही जी योजना जी कमतरता होती आपल्याकडे ही सोय नाही ती सोय करून देण्याची ही वन रुपी क्लिनिक योजना उद्धव साहेबांनी अत्यंत विचारपूर्वक तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तयार केलेली आहे. मला असं वाटतं उद्याच्या महाराष्ट्राला निरोगी करण्यासाठी ही योजना उपकारक ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बरंच काही बोललं गेलंय, बऱ्याच केले गेलेलं आहे. एक तर कर्जमाफी जी झाली ती शिवसेनेच्या आग्रहाने, पण ती जी झाली त्याच्यामध्ये अनेक उडी मारायला तुटी राहिल्या, निकष लावले गेले आणि त्याच्यामुळे बरेच शेतकरी वंचित राहिले. आमची घोषणा अशी आहे की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, त्याला कर्जमुक्त करा, पुन्हा कर्ज द्यावं लागू नये म्हणून तरतूद करा. ती तरतूद यावेळी आपण करतो आहोत आणि शेतकऱ्याच्या खात्यात थेट 10,000 रुपये एकरी जमा होतील. त्याच्यातून त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये वाढ करावी, शेती चांगलं उत्पादन देणारी करावी, ह्यासाठी त्या पैशाचा वापर झाला पाहिजे. या योजनेतून 10,000 रुपये थेट एकरी प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर खात्यामध्ये जमा करणार हे कलम आहे. अशा 1 ना 2 चांगल्या योजना घेऊन यावेळेला शिवसेना आलेली आहे. हा जिल्हा खालचा सिंधुदुर्ग जिल्हा हे सगळं कोकण हा शिवसेनेच्या बरोबर सतत आहे. बाळासाहेबांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि यावेळेला ती अधिक मजबूत झाली आहे. कारण बाकीच्या सगळ्या जागा असल्या तरी सुद्धा गुहागर बद्दल आमची तयारी चालली होती आणि तेवढ्यात भास्करबाबांचं आगमन झाल्यामुळे आता तीही चिंता मिटली आणि सगळ्या बंदोबस्तकडे योग झालेला आहे. भास्करबाबांनी आठवण सांगितली 25 वर्षापूर्वी ते तालुका प्रमुख होते आणि मी जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो आणि जी काही पोलिसांची अडचण निर्माण झाली होती त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला गेलो त्यांच्याबरोबर वगैरे वगैरे त्यांनी सांगितले. ह्या अशा गोष्टी आम्ही लक्षात सुद्धा ठेवत नाही कारण साहेबांनी पाठवलेला आहे संपर्क प्रमुख म्हणून. एका अर्थी त्या जिल्ह्याचा पालक म्हणजे ती जबाबदारी असते. हे काम आम्ही नाही करायचं तर करणार नव्हतो आणि मला आठवतं की स्वतः बाळासाहेब सुद्धा साहेबांनी ही जी संघटना जोपासली, शिवसैनिकांना जे प्रेम दिलं, त्यांची काळजी घेतली, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. मला आठवतं की त्या काळामध्ये शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जात असत. जर कुठल्या शिवसैनिकांना त्रास होतोय असं कळलं की पोलीस स्टेशनमध्ये धडक देत असत. एकदा असं झालं होतं की धारावी पोलीस स्टेशनमध्ये काही शिवसैनिकांना आणलं होतं आणि तिथून निरोप असा आला कार्यकर्त्याचा की आता रात्रभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलं तर पोलीस 3rd degree 3rd degree दाखवते. ते जे काही असं अनावर झाला त्यांनी ताबडतोब मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही इथे थांबला कुठे
इथे धारावी पोलीस स्टेशन मध्ये शिवसैनिकांना अडकवून ठेवलेले आहे. जर रात्रभर त्यांना तिथे राहावं लागलं तर त्यांना पोलीस चोपून काढतील हे मला सहन होणार नाही. तुम्ही जाता तिथे की मी जाऊ. आता कुठला नेता शिवसेना प्रमुखांचा असा प्रश्न ऐकल्यावर घरी थांबेल, ऑफिसमध्ये थांबेल? सर्व नेते कार्यकर्ते धारावी पोलीस स्टेशनला गेले, एक गराडा पडला आणि तिथल्या पोलीस प्रमुखाने ताबडतोब त्या शिवसैनिकांना निघून जायला परवानगी दिली. हे जे नातं आहे शिवसैनिक, बाळासाहेब नेहमी म्हणत की शिवसैनिक म्हणजे माझं जवळच आहे. मला आणखी कोणी हे एसआरपी पोलीस वगैरे वगैरे कमांडो कोणी नसले तरी चालतील, जोपर्यंत शिवसैनिकांचं कवच माझ्या भोवती आहे जगाच्या पाठीवरची कुठलीही गोळी माझा भेद घेऊ शकतात. त्यामुळे भास्करराव अशा वेळेला धावून जाणं हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं कर्तव्यच आहे. मी जर काही केलं असेल तर छोटस कर्तव्य करायचा प्रयत्न केला, आता ते विसरून गेलो. आणि अशाच प्रकारचं कडेकोट तुमच्या पाठीमागे ताकद उभी करावी म्हणून आता एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे तुमच्या आगमनामुळे. तेव्हा शिवसेना तुमच्या बरोबरच कुठल्याही शिवसैनिकाच्या मागे अडीअडचणीच्या वेळी पहाडासारखी उभी राहील या संघात आहे. आणि म्हणूनच मी संघटना वाढते साहेब त्यावेळेला सांगत असत शिवाजी महाराजांच्या मेळाव्याला दूर दूर लोक येत, अति रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कुठून कुठून येत. सभेनंतर भेटून जाताना बाळासाहेब त्यांना विचारायचे, सभेहून आता निघाला होता गावी चाललात का? हो म्हणायचे. चालला कसे जाणार? तर नाही आमच्याकडे गाडी आहे, जीप आहे. तेव्हा साहेब सांगायचे किती प्रवास केला तरी पहाटेच्या वेळेला गाडी थांबवा, जिथे असाल तिथे थोडी विश्रांती घ्या, ड्रायव्हरला विश्रांती घेऊ द्या. पहाटेच्या वेळेला दुरुगी लागते, अंधार होतो आणि नको ती दुर्घटना होते, तेव्हा असं साहस करू नका. तास दोन तास विश्रांती घेऊ द्या त्याला ड्रायव्हरला आणि तुम्हाला सुद्धा मिळेल आणि मग पुढे जा. इतकी शिवसैनिकांची काळजी आपल्या कोटच्या कोराप्रमाणे घेणारे शिवसेना प्रमुख. म्हणूनच शिवसैनिकांना वडिलांसारखे मित्रतुल्य वाटतात. आज तीच भूमिका उद्धवसाहेब बजावताय आणि त्यांनी सुद्धा शिवसैनिकांची पुरेपूर काळजी घ्या अशा प्रकारे सर्व शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिले, सूचना केलेली. आणि म्हणूनच या वाटाघाटींमध्ये जागा येतात, जागा जातात, काही जागा सोडाव्या लागल्या, सगळ्यात